काय व्हेज थाळी मागू नाही, नॉन व्हेज खायचं माझ्यासारखं तर व्हेज मागू नाही. करडा मटन आहे, ठेचा जसं गावाला बनवलं जातो. व्हेज ची पण मजा असते. तुझ्या नळी काय घेतलाय व्हेज? गावरान चिकन, बॉयलर चिकन, मटनच्या सूपापासून हा रस्सा बनला जातो. नॉनव्हेजच्या तोडीस तोड आहे. व्हेज मटन आहे दुसरे. हे व्हेज मटनच आहे. रस रस में स्वाद है. ओरिजिनल पे सिगड़ा है, डुप्लिकेट है. नमस्कार मंडळी, कसं काय मजेत आहात ना? दुपारची वेळ झाली आहे, भूक लागली आहे. आज माझ्या सोबत नवलेश आहे. तुम्ही सर्वजण नवलेशला ओळखतातच. आपल्या क्रेझी फूडी टीमचा टीम मेंबर आहे हा. आणि आज मी आलेली आहे भुजबळ बंधू सुपर शिराज हॉटेल येथे. इकडचं गावरान चिकन थाळी, गावरान मटन थाळी, मासवडी थाळी, शेवभाजी थाळी सगळेच फेमस आहे तिकडे. आणि सगळ्यात जास्त फेमस म्हणजे इकडची मासवडी थाळी, बरं का? तर नवलेश, आज तू काय खाणार आहेस? मटन खाणार आहे. मटन थाळी. आज तू मटन थाळी खाणार आहेस? नळी खाणार आहेस. तू मी काय खाऊ? व्हेज का? चिकन थाळी पण आहे बुवा. आता तू चिकन खा, तू व्हेज खा. मी तर मटन खाणार आहे. आता तू मटनच खाणार आहे म्हणजे नवलेशने ठरवलंय आज तू मटन संपवणार आहे. जोरात भूक लागलाय, आज मटनच खाणार. चल मध्ये जाऊया का आपण आणि जरा भाऊंशी गप्पा मारूया. इकडच्या विचारू अजून काय काय आहे, काय काय मेनू आहे. चला बघू ना, जाऊन खाऊन बघू ना काय फेमस आहे. तर मी तर मटनच खाणार. नमस्ते. नमस्कार. नमस्कार भाऊ, तुमचं नाव? प्रशांत गायकवाड. प्रशांत गायकवाड, मी ऐकलेलं इकडची मासवडी थाळी खूप फेमस आहे. हो, खूप फेमस आहे मासवडी थाळी. आपण हा कन्सेप्ट पुण्यात पहिल्यांदा आणलेला आहे. अच्छा. भुजबळ बंधू सुपर सिराज मार्फत. भुजबळ बंधूंचं नाव तर फेमसच आहे. भुजबळ बंधू 1990 पासून चालू झालेला आहे. हे आमच्या सासू सासऱ्यांनी चालू केलेलं आहे. 1990 छोटं हॉटेल होतं. खूप छोट्या हॉटेलपासून त्यांनी स्वतःची जागा, पहिलं रेंटवर असून नंतर स्वतःची जागा घेऊन त्यांनी स्वतः आज हॉटेल नारायणगावमध्ये 30 वर्ष अजून अखंडित सेवा चालू, इथून पुढेही चालू राहील. इकडचं अजून काय आहे स्पेशल? इकडे भुजबळ बंधू संपूर्ण मटन थाळी, संपूर्ण गावरान चिकन थाळी, मटन खरडा, मटन खिमा, गावरान चिकन खरडा, गावरान चिकन खिमा, आळणी चिकन, हे आपले तर फेमस आहे. मसाल्यांचा ठसका अगदी हो. स्वतः आपण आम्ही घरामध्ये बनवलेले मसाले असतात, गरम मसाला असो, मिरची पावडर असो, त्यामुळे ठसका आता लागणारच आहे. गावाकडची चव, गावाकडची मिरची मसाला म्हणूनच सगळे पदार्थ बनवले असतात. टायमिंग काय आहे? टायमिंग हॉटेलचा टायमिंग आहे 11:30 ते 4, संध्याकाळी 7 ते 11. मटन थाळीसाठी आज नवलेश आहे आमचं हा टीम मेंबर. तर नवलेश बोललेला की आज मी मटन थाळी संपवणार. मटन थाळी संपून लागो खरं. खूप मटन थाळीमध्ये भरपूर प्रकार आहे. उलटं कधी मटन थाळी संपत नाही एका माणसाला. इथं शेअरिंग केली जाते. खूप प्रकार असल्यामुळे लोक कस्टमर शेअरिंग मागतात. आम्ही शेअरिंगचे चार्जेस घेतो पण शेअरिंग पण देतो आम्ही. असं काय बात आहे. मासवडी थाळी संपू शकता तुम्ही. संपूर्ण मटन थाळी खूप मोठी आहे. हां, कारण आजपर्यंत खूप कमी लोकांनी ती थाळी एकट्याने संपवलेली आहे. आता आज तुमचा नंबर आहे, तुम्ही संपून जा. हे आपली इथं भाकरी बनले जातात. ही पहिली चूल होती पण काय होतं, सिटीमध्ये थोडे गर्दीचा प्रभाव जास्त असल्यामुळे ते चुलीवर जास्त आवरत नाही. लाकूड प्रमाणे गावाकडे भेटत नाही, त्यामुळे आता ही चूल भाकरी आपण गॅस नॉब लावून चुलीवर बनवली जाते. बघा ही भाकरी, ही ज्वारीची भाकरी. चल, गहू आणून पहिलं साफ करून नंतर त्याचं चक्कीवर पीठ बनवून त्याच्यानंतर चपाती बनवली जाते. आपल्या इथं रेडीमेड कुठलंही पीठ नसतं. आटा, खरडा मटन आहे. हे मिरची, लसूण, ठेचा जसं गावाला बनवलं जातो ठेचा, त्या ठेच्यात फ्राय, मटनचं फ्राय केलं जातं. हे रस्सा नॉनव्हेजचा रस्सा आहे. चिकन मटन सूप यापासून बनवलेला असतो. गावरान चिकन, बॉयलर चिकन, मटनच्या सूपापासून हा रस्सा बनला जातो. हा पूर्ण घरगुती पद्धती, ह्यात कुठलाही कलर हे काही आम्ही टाकत नाही आहे. हे पूर्ण घरगुती पद्धतीचा रस्सा आहे. जसं आपण घरी चिकन मटन बनवतो तसं. ही मासवडी, मासवडी बेसन पिठापासून बनवली जात. खोबरं, गावरान तीळ, थोडा कांदा आणि कच्चे मसाले हे टाकून आणि बेसन पिठाचं पीठ शिजून त्यात हा मसाला टाकून वडी करून लेप करून बनवली जाते ही मासवडी. हे मटन फ्राय, गरम मसाला, मिरची पावडर, थोडासा कांदा, कांदा तेल फ्राय करून गरम मसाला, मिरची पावडर बनवून त्यात फ्राय केलं जातं. थोडासा ह्याच्या आपली तरी मारली जाते. आळणी मटनपासून मारलेलं जातं. आळणी मटनचं फ्राय केलं जातं. हे खारं मटन म्हणलं जातं त्याला. हे मासवडीचा रस्सा, आमटी, याला आमटी म्हणतात. मासवडी रस्सा हे खूप लोकांना आवडतं. जसं व्हेज लोकांना ऑप्शन नसतं मटन चिकन खाण्यासाठी, तर मासवडी रस्सा हा खूप चांगला ऑप्शन आहे की एक दो भाकरी कुच करून मासवडी एका टाकून त्यात खाऊ शकतात. सुकट चटणी मॅडमना आज शुद्ध शाकाहारी मासवडी थाळी, पुणेरी मासवडी, स्पेशल पुणेरी मासवडी थाळी, भुजबळ बंधू संपूर्ण मटन थाळी,
मासवडी थाळी मध्ये स्पेशल पुणेरी माझे मासवडी सुकी मासवडी रस्सा मिरचीचा खर्डा सोलकढी भाकरी आणि पापड याची किंमत किती याची किंमत 240 रुपये थाळीची किंमत थाळीची किंमत साधा थाळीचा राईस येतो इंद्रायणी आता भुजबळ बंधू संपूर्ण मटन थाळी ह्यामध्ये रस्सा मटन 3 पीस खर्डा खारं मटन 3 पीस आळणी मटन 2 पीस मटन खर्डा 3 पीस मटन फ्राय 3 पीस मटन खिमा सोलकढी उकडलेलं अंडं सुकट साधा राईस इंद्रायणी भात भाकरी आणि पापड एवढे ह्याची किंमत 650 रुपीज भुजबळ बंधू संपूर्ण मटन आहे 6 मटनाचे पदार्थ नंतर सुकट अंडं सोलकढी आळणी राईस आणि इंद्रायणी भात एवढं सगळं भाकरी रस्सा राईस अनलिमिटेड एक थाळी एका व्यक्तीसाठी पुढभर जेवण मला तर असं दोन व्यक्तींना पण हा दोन व्यक्तींना पण पुरेल शेअरिंग केले तरी पुरू शकते ते प्रयत्न करा मी माझा प्रयत्न करा मॅडम मी तुमचे खूप व्हिडिओ पाहतो तुम्ही नेहमी प्रत्येक हॉटेलमध्ये महाराष्ट्र हॉटेलमध्ये मटन किंवा चिकन खाण्याचा आग्रह करता आज आमची इथं मासवडीच खातात कारण मी असं ऐकलं आहे की भुजबळ बंधू यांची मासवडी थाळी खूप फेमस आहे आणि म्हटलं की रोज रोज मटन घे खावं एक दिवस आधी मासवडी खाई त्याच्यानंतर मटन मासवडी खाताना जरा मासवडी कुचकुरून खावा मासवडीचा रस्सा तुम्ही मासवडी ट्राय करा एक एक खाऊन बघा त्याच्यानंतर मग रस्सा टाका कुचकुरून खावा नवलेश तुला सगळी थाळी संपवायची आहे संपवणार मी पण वेज खाणार आहे नॉनव्हेज खाणार आहे अरे माझी वेज ची पण मजा असते तुझ्या नळी काय घेतलाय मी मस्त असं आवडीचं नळी आहे माझ्याकडे कसं तू खाणार वेज हा थोडस खा की जाऊ दे मध्ये कॅमेरा बंद करून थोडा थोडा आज काय हा मुलगा मला बोलू नाही देणार कारण की ह्याच्या समोर मटण आले ना माझ्या समोर मासवडी थाळी आली आहे अरे असं काय नाही मी कॅमेराच्या समोर पण खाऊ शकते ठीक आहे चला सुरुवात करायची मग थोडस देईस का कॅमेरा बंद करायला सांगू बरं चालेल हे बघ माझ्या वेज मध्ये शेवभाजी पण आहे त्याच्यासमोर सगळं फिका आहे रे असं नाहीये वेजला पण तेवढी भारी चव असते पण कसं आहे आपण भुजबळ बंधू सुपर श्रीराज हॉटेल मध्ये आलोय आणि वेज खाणं तर काय आहे मासवडी म्हणजे ही काही मटणापेक्षा कमी नाही बरं का पेक्षा कमी नाही कमी नाहीच आहे मटण तोडीच तोड आहे असं मटणाच्या मटणापेक्षा म्हणजे उदाहरण कोणाचं घेतलंय मटणापेक्षा पण मटण चांगलंच ना आज काय नॉलेज ने ठरवलंय आज तर बाबा तुझ्या तोंडात पाणी येणारच आहे चल आता सुरुवात करूया आपण मासवडी मी पहिल्यांदा खाते हा जो मसाला आहे ना हा तीळ खोबरं सुकं खोबरं कांदा मसाला अच्छा सगळं जे वाटण आहे ते ह्याच्या आतमध्ये असतं ओके भारी बनवली आहे खूपच छान आहे बघा हा मसाला आहे ह्याच्या आतमध्ये तीळ दिसतंय तुम्हाला तीळ खोबरं कांदा हे मसाला असतो खूपच चविष्ट आहे प्रतिम चव आहे काय वेज थाळी मागतो नाही नॉनव्हेज खायचं माझं असं तर वेज मागवलं आता मी खाणार तू बघत राहतो मॅडम बघा माझ्या रस्सा तुमच्या रस्सापेक्षा जास्त मस्त आहे ये तर्री बघा खाऊ शकतो तर्री आहे तुमच्या डिश मध्ये किती आहे किती डिश आहे एक दोन आणि तुझा मोज एक दोन बस माझ्या बघ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा फक्त दोन एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा अकरा माझं तर कसं अकरा बारा तेरा जास्त बोलू नको ना सगळं समोर टाकेल मग बस माझं तोंड बघ माझं माझं साठी स्पेशल आला सर उठ सर
चल चल उठ, नॉनव्हेज खातो नाही, चल उठ चल सर तिकडे खा, मी नॉनव्हेज संपवतोय, माझ्यासाठी मागवलाय समजलं, तुझ्यासाठी नाही. गपचूप खाता काय बोललास ना, तर बघ पण टेस्ट किती भारी आहे बघ ना एकदा. तुला मासोळी खायची आहे? मला नाही खायची आहे. मग खायची आहे तर सांग ना. मटन मागवलास का मासोळी खायची असते तर? पण काय टेस्ट आहे बघ नाही तिथं. अच्छा तर्री. हा हा बस असं बघून मॅडमने तर्री मागवलाय, पण त्याच्यात काय पिकाच आहे काय फरक नाही पडणार. हे बघ कसं असतं ना, नवरेशे बघ तुला दाखवते कशी मासवडी बघ, कशी घ्यायची अशी घ्यायची, अशी तोडायची, त्यानंतर ती रस्स्यात टाकायची, ठीक आहे मस्त अशी. इडली काय केलं त्याच्यात चवता येणार नाही. येणार येणार नवलेश येणार आहे. मस्त गरम गरम भाकरी. हां आपण चुरुम पण खाऊ शकतो. तुमचे भाकरी ना मटनच्या रस्त्यामध्ये चुरुम खाल्ला त्याची मजा वेगळीच आहे. अरे मासवडीची पण मजा वेगळी असते रे बुवा. ओरिजिनल पीस इकडे आहे, डुप्लिकेट आहे. तुझ्या दहाला दाखवून आता माझ्या बघ मासवडी माझ्याकडे पण आहे. तसं ऑप्शन माझ्याकडे पाहिजे जास्त तुझ्या होता बघ. याच्यात ना असा चुरायचा काय रस्सा आहे, तुझा रस्सा माझ्या रस्सा दाखवून तुझा रस्सा फिरत आहे बघ. असा करायचा असा असा चुरायचा बघ. रस रस में स्वाद आहे, रस रस में स्वाद आहे. तुझा आहे तसा आहे ना. नॉनव्हेजच्या तोडीस तोड आहे. व्हेज मटनच आहे बरोबर आहे, शाकाहारी मटन. शाकाहारी मटन वा वा, दिल खुश हो गया वा. तुमचा रस्सा दाखवून झाला ना मॅडम, एकच होता आता माझ्याकडे बघा. आता सुका चिकन आहे तुझ्याकडे? मटन मटन. हा सॉरी 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 सॉरी, खायच्या धुनकेमध्ये मटन आहे की चिकन ते विसरलं, एवढं टेस्टी आहे काय बोलत. रस मटन सुका मटन तुझ्याकडे आहे का? आहे ना. कुठे आहे? हा मम्मी दाखवते. दाखवतो सर, दाखवतो खरं कुठे आहे? हे काय माझं ठेवलं इथे? मटन सुका थोडी आहे, माझ्या बघ काय टेम्पटिंग दिसतंय का बघ ना, रस्सा एकदम एकदम सुका तुझ्या तर सगळ्यात. माझी मासवडी बघ टेम्पटिंग दिसते. हा बघ बघ त्याच्यामध्ये मस्त तीळ आहे. कमेंट करून सांगा याच्यासमोर कोणता चांगला दिसतोय. हो मंडळी तुम्हीच कमेंट करून सांगा, मासवडी की मटन? मटन मटन मासवडी. ठीक आहे. हा नळी तुझ्या बघ इकडे, हे बघ नळी. नळी बघून कसं काय सहन कसं काय करतो तू? नळी आहे माझ्याकडे, मासवडी आहे माझ्याकडे. ठीक आहे बाबा, तू तरी मासवडी खुश राहा मेरे मटन. शेवभाजी आहे ही नवलेश. शेवभाजी. हा शेवभाजी. वा अप्रतिम, म्हणजे एकदम नॉनव्हेजच्या तोडीस तोड आहे. खरडा पण आहे तुझ्याकडे? खरडा खरडा काय करायचं एवढा नॉनव्हेज पडला आहे ना. मटन खरडा मला माहिती नव्हतं पण हाय बोलून सांगितलं. खा बरं, खा खास खा, हा खा खरडा मटन खा बरं. नरम किती सॉफ्ट एकदम. तिखट बोल ना, तिखट तिखट काय नाही. आता मी टेस्ट करतोय मटन खरं ना, हे बघा काय टेस्टिंग दिसतं एकदम. सुपर सॉफ्ट आहे, चव पण मस्त आहे एकदम. तू तू बोलली होती तिखट खातो, लहान मुलं पण खाऊ शकतो म्हणजे एवढं आहे. खारं मटण आहे ना ते लहान मुलं खाऊ शकतात, सगळं खाऊ शकतं. हे नॉर्मलच आहे, जास्त तिखट नाही आहे. असं मी लहान मुलाला मध्ये येतो ना मॅडम, नाहीच ना म्हणूनच तुला खायला दिलंय. आता मटण खिमा मी ट्राय करतो, टेस्ट करतोय. वा हे बघा मटण खिमा एक नंबर टेस्ट. मग अंब खुश हुआ, खुश हुआ बॉयल अंडा. हे तर सर्वांना माझी सुकट पण खातो ना हळूहळू. तुला काय घाई येतं तू? हा भाऊ इकडचा ॲड्रेस काय आहे? इकडचा ॲड्रेस कसपटे वस्ती रोड मानकर चौकाजवळ भुजबळ बंधू सुपर सिराज हॉटेल आहे, वाकड वाकड पुणे. हे आपल्याकडे गावरान चिकन एक खूप फेमस आहे, लोक गावरान चिकन खायला आपल्याकडं अतिशय उत्स्फूर्तपणे येतात. गावरान चिकन एकच ठिकाणी मिळतं आपल्या इथं पूर्ण वाकड पिंपरी चिंचवडमध्ये. आता मी अंडी सूप घेऊन बघतोय. ए चमच्याने नाही डायरेक्ट वाटीला तोंडाला. वाटतं की सूप पितो, सूप सूपच आहे ते. आपण चायनीज मध्ये कसं सूप पितो भारी तसं. हे गावरान सूप आहे बरोबर आहे, मी एवढा नाही खाल्ला आहे तरी पण
शिकतोय हळूहळू. शिक शिक तू शिकायला हवास म्हणून मी आज तुला मटण थाळी खायला दिली आणि मी आज शाकाहारी थाळी घेतली, मासवडी थाळी. ऑथेंटिक थाळी आहे, अजिबात नाही, अजिबात नाही. कारण की एवढी छान आहे ना याची चव मासवडीची. तुम्ही पाहत असतात मी नेहमीच मटण खात असते, वेगवेगळ्या ठिकाणाचं ट्राय करत असते, त्याच्यामुळे ठीक आहे. भावने पण सांगितलं तुमचं फेमस मटण होतं आज, असं काय मासवडी थाळीच त्यांच्याकडे जास्त फेमस आहे. मटण पण फेमस आहे म्हणून तर मटण तुला दिले, मासवडी थाळी घेतली. कसं करणार चांगला आहे की काय बघ, पदार्थ खाणं गरजेचं नाही, त्याच्या दिसण्यावरूनच कळतो तो पदार्थ कसा आहे. तो तू तुझ्या खामी मला कोण जिथे गाय तू फेमस आहे. तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. मासवडी की मटण थाळी की दोन्ही कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला स्पेशल गावरान मटण थाळी खायची इच्छा आहे, स्पेशल मासवडी थाळी खाण्याची इच्छा असेल, तर एकमेव ठिकाण ते म्हणजे भुजबळ बंधू यांचे सुपर श्रीराज हॉटेल वाकडला. बरं का, नक्की भेट द्या, आवडेल तुम्हाला आणि कमेंट करून मला नक्की कळवा. आणि असेच व्हिडिओ पाहत राहा, मस्त राहा, स्वस्त राहा, खात राहा, पित राहा, मजा करा. आणि ऑलवेज स्माइलिंग अँड बाय बाय.